आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पुलाची शिरोली येथील शिराळे फूड्स कंपनीला आग, 2 कोटींचं नुकसान, शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज. पुलाची शिरोली औद्योगिक वसाहतीमधील शिराळे फूड्स कंपनीला आज पहाटे 2 च्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागून 2 कोटींचं नुकसान झालं. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे 10 बंबांना पाचारण करण्यात आलं होतं. औद्योगिक वसाहतीमध्ये मध्यभागी असणाऱ्या शिराळे फूड्स कंपनी 3 मजली असून दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर मशिनरी व तयार खाद्यपदार्थ व कच्चा मालाची पोती ठेवण्यात आली होती. याच ठिकाणावरून कच्च्या मालापासून खाद्यपदार्थ तयार केले जातात. पण आज पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागून लाखो रुपये किमतीची मशिनरी व तयार केले खाद्यपदार्थ व कच्च्या मालाची पोती या आगीत जळून खाक झाली आहेत. या आगीचा भडका प्रचंड असल्याने इमारतीच्या 3 बाजूंनी असणाऱ्या काचेच्या खिडक्या फुटून आगीचे व धुराचे लोट बाहेर पडत होते. आगीची तीव्रता प्रचंड असल्याने इमारतीच्या भिंतींना व स्लॅबला तडे गेले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर आग आटोक्यात आणली. कंपनीच्या जागेत याच इमारतीत मागील बाजूस कंपनीचे 25 कामगार कर्मचारी राहण्यास आहेत. सकाळच्या शिफ्टमध्ये काम करून हे लोक जेवण करून रात्री झोपी गेले होते. पण त्यांना वरच्या मजल्यावर आग लागल्याचं समजलं नाही. आगीचा भडका वाढताच समोरच्या कंपनीतील वॉचमन आग लागल्याचं निदर्शनास आल्यावर त्यांनी येथील लोकांना जाग करून कंपनीचे मालक किरण शिराळे यांना फोन करून याची कल्पना देताच त्यांनी अग्निशामनला बोलवलं. आगीचं प्रमाण प्रचंड वाढत चालल्यानं 1-2 बंबांमध्ये आग आटोक्यात येत नसल्याचं पाहून जवळपास 10 ते 12 बंब बोलवण्यात आले होते. त्यावेळी आग आटोक्यात आली. या कंपनीचा बॉयलर लाकडावर चालतो, तरी त्या लाकडांच्या बॉयलरमुळे उष्णता जास्त प्रमाणात निर्माण झाली. या जादा उष्णतेमुळे कंपनीचे वायरिंग गरम होऊन शॉर्ट सर्किटमुळे कंपनीत आग लागल्याचं प्राथमिक अंदाजात वर्तवलं जात आहे. महानकर न्यूजसाठी पुलाची शिरोलीहून कुबेर हंकारे.